नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील, आपल्या सर्वांचा शेतकरी मित्र. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या बाजारभावामध्ये जी वाढ घट झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर चला तर पाहूया आजचे बाजार भाव. बाजार समिती सातारा येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 ते जास्तीत जास्त दर 3000 आणि सर्वसाधारण दर 2000 असा भेटलेला आहे. तर बाजार समिती सांगली येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 ते जास्तीत जास्त दर 3500 आणि सर्वसाधारण दर 2300 असा भेटलेला आहे. तर पुढली बाजारपेठ आहे बाजार समिती पुणे खडकी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 800 तर जास्तीत जास्त दर 3200 आणि सर्वसाधारण दर 2000 असा आहे. तर आवक होती 26 क्विंटलची. बाजार समिती पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 3500 तर जास्तीत जास्त दर 3500 आणि सर्वसाधारण दर 3500 असा आहे. बाजार समिती पुणे मोशी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 तर जास्तीत जास्त दर 2500 आणि सर्वसाधारण दर 2700 असा आहे. बाजार समिती वाई येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2500 आणि जास्तीत जास्त दर 3500 आणि सर्वसाधारण दर 3000 असा आहे. तर आवक होती 17 क्विंटलची. तर मित्रांनो, बाजार समिती लासगाव येथे उन्हाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 तर जास्तीत जास्त दर 4401 आणि सर्वसाधारण दर 3300 असा आहे आणि आवक होती 3025 क्विंटलची. मित्रांनो, लासगावमध्ये आवक 3025 क्विंटलची असूनसुद्धा जास्तीत जास्त दर कांद्याला 4401 असा मिळालेला आहे. तर पुढील बाजार समिती आहे बाजार समिती मनमाड येथे उन्हाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 800 तर जास्तीत जास्त दर 3414 आणि सर्वसाधारण दर 3900 असा आहे. तर आवक होती 1200 क्विंटलची. मित्रांनो, हा व्हिडिओ आज आपण इथंच थांबणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.